जयंत पाटील यांचे गप्पे केले, त्यांनी म्हटलं की शरद पवार येणार होते, मात्र दिल्लीच्या राजकारणात मोठी उलाढाल होणार आहे म्हणून मी दिल्लीला थांबले असं शरद पवारांनी सांगितलं. संजय राऊतांनी आरोप केला आहे की आम्ही जेव्हा देशांतराचा मुद्दा काढला तर अजित पवार आक्रमक झाले, पण फडणवीसांनीच हे सांगितलं होतं म्हटलं. आधी बात हे सगळं म्हणजे आता काय आहे, कोण सकाळी 9 वाजता एक भोगा सुरू करतो आणि त्याच्या मगर दिवसभर लोकांनी उत्तर देत राहावं असा काही खरा नाही आहे. आम्हाला जे म्हणायचं आहे, आम्ही आमच्या काम आणि बाकीच्या गोष्टी जे करून जे आम्ही दाखवत आहो त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीत सामोरं जातो आहे. अशा फालतू लाऊडस्पीकर सकाळी 9 वाजता आम्ही लावत नाही आणि मग लोकांना दिशाभूल करण्याचं काम अजिबात आम्ही करत नाही. आता कोण कोणाच्या मेळाव्यात जातात की नाही तो विषय आमचा नाही आहे. आता काही होत नाही, दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही. मोदी साहेबांना सगळ्या आमच्या NDA पक्षांनी मिळून देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे. एक NDA यशस्वी सरकार मोदी 3 तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारही देत आहे, अजून देणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारने त्या लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो, त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनेचा आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे. लोक स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यामध्ये आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे, आमच्या मुलींचा शिक्षण होणार आहे. हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते. आता ठीक आहे, भाषण करता असताना तुम्ही किती जोरात बोला व शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे.